नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे वाशिंदला. आज पण हळदीला चाललो आहे मित्राच्या इथे, मित्र इथे घ्यायला. वाशिंदला पोचलो आहे, बघूया आजच्या हळदी कशा आहेत. चला, वाट बघत थांबलेलो. शेवटी माझा मित्र आला घ्यायला, रमेश शेठ. आमच्याला भूक लागली, आता इथून आम्ही चाललो हळदीला. चलो, हा मागे वाशिंद स्टेशन आहे मागे. आम्हाला प्रवास चालू हो गया आहे. फूल फुला येईल ऐका काय. हा गेअरचा फूल बाबा लय सामसून आहे. हा उजाडत लय भारी दिसतो. रस्ता पण खूप सामसून आहे बघा. गावचा रस्ता असाच असतो पण खूप थंड वातावरण आहे सध्या. वारा सुटलाय गार गार, एवढ्या गर्मी. खूप अंधार आहे गावात. मी पोचलो आहे हळदीच्या ठिकाणी. आवाज येतोय तुम्हाला समोर. खूप एन्जॉय येणार आहे, खूप मजा येणार आहे. अंधार आहे, बरोबर दिसत नाही. बघूया हळदी समारंभ. पोचलेलो आहे स्पॉटला, म्हणजे हळदी समारंभ ठिकाणी. हा एंट्री गेट आहे, इथून आता आतमध्ये जाणार आहे. मागे लाटे आणि हा समाधान. चला, आणि अप्रतिम सोय केलेली आहे. कांचनताई आणि योगेश दादा यांचं लग्न समारंभ उद्या. आज हळदी योगेश दादाच्या आणि या मंडपाच्या मागेच जेवणाची सोय केलेली आहे. तर आता आम्ही इथे या मित्रपरिवारासोबत जेवायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर आमची हळदीचे एन्जॉयमेंट करणार आहोत, डान्स वगैरे. चला, सुरू झालेलं आहे आणि आम्ही जेवायला आलो. जेवायला बसले, बाकीचे अजून येत आहे. हा लाटे पापड लाटे, सहानुभूतीची लाटे. कार्यक्रम जोरात चालू आहे, आवाज येणार नाही. खूप मजा येते बा. जोरात काम चालू आहे हळदीचा. आमच्या योगेश दादाच्या हळदी आहेत. खूप धिंगाणा घालतोय आम्ही. हे बघा तुम्ही, बघताय फुल, म्हणजे फुल एकदम एक नंबर हळदी समारंभ चालू आहे. आता तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा योगेश दादाच्या हळदी तुम्हाला कशा वाटल्या.